जनिता मडकईकर निवडून आल्यास आपल्याला मंत्रीपद मिळणार नाही या भीतीनं गोविंद गावडे यांनी विरोधात प्रचार करून त्यांचा पराभव केला असा दावा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला. गावडे हे कट्टप्पा आहेत अशी उपमाही त्यांनी दिली. या पुढचा मुख्यमंत्री हा आदिवासी समाजाचाच असला पाहिजे, रमेश तवडकर हे त्यासाठी पात्र आहेत असंही ते म्हणाले. या समाजाच्या आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याला या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दगे साहेब, गोवा राज्याचे सभापती माननीय रमेश तवडकर जी, इतर सगळे मान्यवर आपण इथे उपस्थित या समाजाचे संदे समर्थक बंधूंनो, भगिनींनो, माझ्या मित्रांनो, असे समजू नका की मी कुठच्या तरी नाटक प्रयोगातील ते संवाद फेकणार आहे, ती मला सवय नाही. मी जे काही बोलणार आहे ते या हृदयाच्या टोकातून बोलणार आहे. आज माझ्या जागी इथे कदाचित या व्यासपीठावर आपले रमेश तवडकर सर बसले, त्याच्या बाजूला गोड मांडा समाजाची एखादी स्त्री प्रथम या गोव्याची मंत्री म्हणून बसली असती. पण आपल्या त्या माझे मतदार संघात ऐन वेळेला एक कटप्पा तयार झाले, सूर्याचे पिसाळ. आणि त्या सूर्याचे पिसाळने तिला हरवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. म्हणून ती बाई तुमच्या पैकीच एक घुमंत गोड मराठा समाजाची प्रथम महिलाची मंत्री होणार होती, इथे आज उपस्थित राहू शकली नाही. पण मला खात्री आहे एक दिवस आपल्या या समाजाची देवी, आपले राखणदार देवी सातेरी निश्चितपणे या स्त्रीला या गोव्याची मंत्री म्हणून या व्यासपीठावर बसण्याची संधी देणार आहे. त्यावेळी कदाचित रमेश तवडकर किंवा आपले गणेश गावकर हे मुख्यमंत्री असणार की नाही असणार हो. प्रसाद कामकर प्रसाद दिलेला आहे आम्हाला. पण तुम्ही जर मुख्यमंत्री असाल तर मी कमीत कमी आमदार म्हणून तरी मला बसायला संधी द्या, घेणार ना. आज आपण 60 वर्षे साजरी करतो समाजाची. एकीकाळ मी पण या गोड मराठा समाजाचा अध्यक्ष होतो. पुढच्या वर्षी मला वर्ष ठाऊक नाही, कारण मी त्या विषयात जरा कमी आहे. पण माझं व्यावहारिक ज्ञान आहे ते चांगलं आहे, हेच महत्वाचं आहे. आज एक गोष्ट, मी व्यासपीठावर येत असताना मला आपले माननीय आमदार प्रसाद गावकरने सहाय्य केले. माझ्या मनात एक विचार आला आहे, असे जर आपण प्रत्येक वेळी प्रत्येक पावलोपावळी एकमेकांना सहाय्य केले तर या समाजाची माणसे शिप मिसळत काय. जसे आज आपल्या एसटी समाजाची श्रीमती द्रौपदी आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून बसली, केवढा अभिमान आहे आपल्याला. म्हणून सर्वात माझं सांगायचं तात्पर्य हे की आपण एकमेकांना सहाय्य करून पाय वाढू नये. एक सांगायला मला अभिमान वाटतोय, आपले रमेश तवडकर सरनी या वेळेला जनिताबाईंना उमेदवारी मिळावी, भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय. म्हणजे ते जे काम करतात ते फक्त एखाद्या प्रायोगिक नाट्यातील संवाद पाठांतर करून फक्त बोलत नाही, ते जे बोलतात त्याच्यापेक्षा जास्त काम करतात, प्रत्यक्षात करतात. आपण सदोदित ह्या आमचे जे
नेते आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे राहिलो पाहिजे। जास्त वेळ घेत नाही, आज हा कदाचित हा कार्यक्रम कदाचित आपल्या परवरी येतील आपल्या स्वतःच्या लोकांच्या दौड मराठा समाजाच्या भवनामध्ये साजरा झाला असता। जर मी केलेला तो आराखडा झाला असता तर आपल्या सगळ्या नेत्यांनी कष्ट घेऊन आपल्यासाठी एक परवरीला एक सुंदर म्हणजे अति महत्वाची जागा संपादन केली होती। त्यांचं एक स्वप्न होतं की आपली स्वतःची एक इमारत असायला हवी गौड मराठा समाज भवन, त्याप्रमाणे मी आराखडा तयार करून घेतला होता। पण आपल्या दुर्दैवाने ती जागा गरज नसतानाही आपण कोणालाही विश्वासात न घेता ती जागा गौड मराठा समाजाची जागा ही काही स्वार्थी लोकांनी आपमतलबी लोकांनी विकून टाकली, कारण ती त्यांची जन्मजात सवय आहे। ज्या लोकांनी धर्म विकला आपला हिंदू धर्म एवढा महान धर्म तो विकला त्याच लोकांनी आपली गौड मराठा समाजाची जागा पण विकून टाकली। काय मिळवलं शेवटी? अजूनही ती तिकडे काही इमारत झालेली नाही। उद्या जेव्हा इमारत होणार तिकडे नाव येणार सरकारी इमारत म्हणून। तिथे आपण हक्काने जाऊन अशा प्रकारे बोलू शकणार नाही। तिथे आपल्याला सभापतीची परवानगी घ्यावी लागेल, एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल। गौड मराठा समाज हा मुळीपासून स्वाभिमानी समाज, ते मग कृष्ण बांदोडकर असू देत किंवा आपले काशीनाथ धर्मे असू देत किंवा प्रकाश वेळ असू देत, स्वाभिमानाने त्या लोकांनी या समाजासाठी काम केलं। गौड मराठा समाजाने कधीही आपला समाज स्वाभिमान सोडलेला नाही। म्हणूनच तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या दरबार सुद्धा वेगळं स्थान होत। जिथे जिथे विश्वासाची माणसे पाठवायची त्या त्यावेळी तिथे तिथे गौड मराठा समाजाची माणसे शिवाजी महाराज पाठवायचे, त्याच्यानंतर संभाजी महाराज पण पाठवायचे। असे अनेक राजे महाराजांची परंपरा ठेवली। कुठे जर विश्वासाची माणसे पाठवायची असेल तर ती फक्त गौड मराठाची मराठा समाजाची माणसे पाठवायची, कारण एवढा आपला विश्वास होता। तीच परंपरा नंतर आपलं गोवा राज्य स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भाऊसाहेब बांदोडकर आपले गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री त्यांनी पण ठेवले। म्हणूनच त्यावेळी ज्यावेळी त्यांना संधी आली की विधानसभेमध्ये काही आमदार नॉमिनेट करायचे त्यावेळी त्यांना प्रथम नाव सुद्धा श्री कृष्णा बांदोडकर यांचे। का? त्याला कारण आहे, कारण त्यांच्या समोर जो दिसलाय तो गौड मराठा समाज। आता या गौड मराठा समाजाचे नेते कोण आहेत तर त्यावेळी आपले श्री कृष्णा बांदोडकरचे नेते होते। त्यांनी श्री कृष्णा बांदोडकरजी त्यानंतर सगळ्यांची नाव मला आठवत नाही, दुलो कुट्टीकर जीवा गावकर असे तीन चार नेत्यांची नावे प्रपोज करून त्यांना विधानसभेवर माफ करा आम्ही काही मराठी बोलणाऱ्या पैकी नाही पण बाटलेलं नाही आहे, मराठी आहे अजूनही, गोमंतक मराठा म्हणजे गोमंतक मराठा आहे। सांगायचा माझा हा उद्देश हा आपला जो स्वाभिमान आहे जी आपली इज्जत आहे ती महत्वाची आहे। केवळ अल्पशा आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी आपण आपला धर्म विकू नये किंवा आपला समाजही विकू नये। पण या लोकांनी आपली जागा विकून टाकली, उद्या आपला समाज विकला नाही म्हणजे झालं। त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे। आताच कोणीतरी बोलून दाखवलं आपण जागरूक राहिले पाहिजे, नाहीतर एक दिवस आपला समाज पण सरकारमध्ये विलीन होणार आणि गौड मराठा समाजाचं नाव राहणार नाही। त्यासाठी आपल्याला एक काम करावे लागणार
सगळ्यांनी एक तर जागरूक व्हायला हवेत पण तरी सुद्धा मजबूत एकमेकांचे हात हातात धरून चालायला हवेत. कोणाचे पाय ओढता कामा नाही. जास्त वेळ घेत नाही. मी आजारी होतो गेली 3-4 वर्षे तेव्हापासून घरी एकदम बसून असतो. जास्त सरकारी काम नसतात. म्हणजे मी घरी जरी असलो तरी सुद्धा आपल्या धर्मावरती किंवा आध्यात्मिक गोष्टीवरती जास्तीत जास्त पुस्तके वाचत असतो. म्हणून मी आध्यात्मिक जास्त बोलतोय पण आज सुरू करत नाही. मी नाहीतर तुम्ही मला मग एखाद्या बाबाचे नाव घेऊन टाकून बाबा हे तो मग बाबा करणार मला.